विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे डॉक्टर प्रकाश बोकील लिखित गोष्टी गोष्टी पन्नास गोष्टी या पाच पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले डेक्कन कॉर्नरजवळील विमलाबाई गरवारे प्रशालेत हा कार्यक्रम झाला विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट सचिव सुधीर जोगळेकर नितीन कीर्तने यावेळी उपस्थित होते जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पन्नास प्रेरक व्यक्तिमत्वांच्या गोष्टी या पुस्तक संचात एकत्र करण्यात आल्या आहेत सुटीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे डॉक्टर निवेदिता भिडे म्हणाल्या मुलांच्या भाव जागरणासाठी गोष्टी उपयुक्त असतात स्वभावाला समजून जीवनाला दिशा देण्यासाठी हे माध्यम वापरावे हे गोष्टी सांगणं कमी होऊ नये गोष्टी फुलवण्याची कला कमी होऊ नये घरातील सर्वांनी कला शिकून घ्यावी त्यासाठी वाचन वाढवावं चांगल्या गृहस्थाश्रमासाठी हे होणे आवश्यक आहे कोणत्याही वयोगटात गोष्टी आकर्षून घेतात भारतात गोष्टी मोठ्या प्रमाणात सांगितल्या जातात महान व्यक्तिमत्वांवर गोष्टी किस्से कहाण्या तयार होतात त्या परत परत सांगितल्या जातात त्यातून काय संदेश घ्यायचा हे मुलांना कळत असते असंही त्या म्हणाल्या प्रकाश बोकील म्हणाले सदवर्तनाच्या प्रवासाचा प्रारंभ या पुस्तका वाचनातून होतो संवेदनशीलता या वाचनामुळे वाढणार आहे उपदेशाचे डोस न पासता हसत खेळत मूल्य संवर्धनाचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं